और अब खबरें विस्तार से। 27 अक्टूबर को भाजपा द्वारा संविधान चौक से जिलाधिकारी कार्यालय पर महाविकास आघाड़ी सरकार के खिलाफ मोर्चा निकाला गया था, जिसमें रमाई आवास योजना के लाभार्थियों को 40 करोड़ अनुदान देने की मांग की गई थी। इस मोर्चे में करीब 60 बसेस में भरकर सैकड़ों लोग शामिल हुए थे। इसलिए पालक मंत्री नितिन राउत ने चिढ़कर एनएमसी के एडिशनल कमिश्नर मीणा के अधीनस्थ काम करने वाले दो अधिकारियों को शो कॉज नोटिस भेजा। इस घटना का भाजपा ने निषेध किया है। 27 अक्टूबरला भारतीय जनता पक्षाच्या वतीनं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रमाई आवास योजनेतल्या 3064 लाभार्थ्यांना 40 करोड रुपयाचं अनुदान ह्या सरकारनं द्यावं, महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारनं ह्या मागणीसाठी आम्ही हा मोर्चा नेला होता। या मोर्चामध्ये जवळपास विविध ठिकाणून 60 बसेसमध्ये अंध, वृद्ध, निराधार अशा पद्धतीचे लोक या मोर्चात सहभागी होण्यासाठी आले होते आणि त्यामुळं हा मोर्चा मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला आणि त्यामुळं चिडून जाऊन या शहर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नितीनजी राऊत यांनी या महानगरपालिकेचे ॲडिशनल कमिशनर श्री मीना यांना हाताशी धरून थेट त्यांच्या अधीनस्थ प्रशासनातल्या दोन अधिकाऱ्यांना शोकॉज नोटीस जनरेट केली, जे अत्यंत चुकीचं आहे। मुद्द्यापासून पळवाटा शोधण्याचा प्रकार आहे। त्यामुळं रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांचं नुकसान करण्याचं आणि नागपूर शहरातल्या लोकांचं लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न आणि प्रकार श्री मीना ॲडिशनल कमिशनर नागपूर महानगरपालिका यांनी केलेला आहे। या घटनेचं मी थेट अत्यंत कटु आणि कठोर शब्दात भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक या नात्यानं निंदा करतो। त्याचप्रमाणे श्री मीना यांनी नियमबाह्यपणे त्यांच्या महानगरपालिकेनं त्यांना दिलेली MH-31BZ317 ही गाडी 18/9/2021 माननीय आयुक्तांच्या परवानगीच्या शिवाय गोंदियाला ती गाडी घेऊन गेले। एवढंच नाही तर चालकाने जेव्हा त्यांना याची परवानगी मागितली तेव्हा त्या चालकाला त्यांनी घरी बसवण्याचं देखील काम केलं। एवढंच नव्हे तर त्यांनी महानगरपालिकेत रुजू झाल्यानंतर त्यांनी त्यांचा कक्ष त्याचा वातानुकूलित केला, सुशोभीकरण केलं, या सगळ्या गोष्टींवर लक्षावधी रुपयापेक्षा जास्त रुपयांचा खर्च त्यांनी केलेला आहे। जे स्वतः अनियमितता करतात त्यांनी नियमांच्या गोष्टी कोणत्याही पद्धतीनं दुसऱ्यांकडे बोट दाखवावं हे काही समजण्यासारखं नाही आणि त्यामुळं महानगरपालिकेमध्ये कोणत्याही पद्धतीचा असा MOU करारनामा, नियम किंवा अटी शर्तींचा करारनामा झालेला नसताना या बसेस पॉलिटिकल कामासाठी देता येत नाही किंवा कोणत्याही सामाजिक कार्यासाठी देता येतात अशा पद्धतीचं लेखी पत्र आपल्या अधीनस्थ अधिकाऱ्यांना देणं हे अत्यंत निषेधार्ह आहे। या सर्व कृत्यांचा कटू आणि काळ्या कृत्यांचा श्री मीना यांचा कठोर शब्दात मी निंदा करतो आणि आपल्या माध्यमातून चितविचितो की या स्वायत्त असलेल्या नागपूर महानगरपालिकेमध्ये अशा कोणत्याही पद्धतीचं कृत्य तुम्ही करणार असाल तर आम्ही ते कोणत्याही पद्धतीनं खपवून घेणार नाही।